आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मनाच्या एकाग्रतेसाठी गीता पाठशाळेचे मोलाचे योगदान. अंबिका बहेनजी यांचे प्रतिपादन. भोज येथे श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न. मनाच्या एकाग्रतेसाठी गीता पाठशाळेचे मोलाचे योगदान असल्याचे मत ब्रह्माकुमारी अंबिका बहेनजी यांनी व्यक्त केले. त्या भोज येथे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात बोलत होत्या. भोज येथील ब्रह्माकुमारी गीता पाठशाळेचे प्रमुख गिरगोंड पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भोज, भोजवाडी, कारतगा, बारवाड, मांगूर, सदलगा, चिकोडी, निपाणी, बेळगाव, गडिंग्लज, सुळकुड येथील ब्रह्माकुमारी गीता पाठशाळेतर्फे भोज येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ब्रह्माकुमारी अंबिका बहेनजी यांनी मनाच्या एकाग्रतेसाठी ब्रह्माकुमारी पाठशाळा एकमेव असल्याचे प्रतिपादन केले. प्रारंभी गिरगोंड पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन अंबिका बहेनजी तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ब्रह्माकुमारी शांता बहेन, बेबी बहेन, सुभद्रा बहेन, शालन बहेन, मीनाक्षी बहेन, सुनंदा बहेन यांच्यासह बारवाडचे वसंत चौगुले, डॉक्टर बी ए माने, श्रीकांत नरगट्टे, महादेव पाटील, डॉक्टर कृष्णा तराळ यांनी गिरगोंड पाटील यांच्या कार्याची माहिती दिली. तर गिरड पाटील यांच्या पत्नी शकुंतला पाटील, संजय पाटील आणि संतोष पटेल यांच्यासह उपस्थित ब्रह्माकुमारी भाई बहेनजींना प्रसाद म्हणून ब्रह्मभोजन देण्यात आले. यावेळी वनगोंड पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य इंद्रायणी माने, भैरगोंडा पाटील, अर्जुन लोहार, रमेश पाटील, लाला नाडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संजय इरोळे यांनी स्वागत तर डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी आभार मानले. महानकारी न्यूजसाठी भोजहून तानाजी बिरनाळे.